नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील पावसासंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे एकूणच हवामानात मोठे बदल होत असून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी चक्रीवादळी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि यातून निर्माण होणाऱ्या वादळी परिस्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे समोरील उपग्रह छायाचित्रानुसार आज महाराष्ट्रामध्ये मुख्य करून पावसाचं क्षेत्र या उपग्रह चित्रानुसार सिंधुदुर्ग गोवा रत्नागिरी सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला कुठल्याही प्रकारचं कमी उल्लेख नसल्यामुळे सध्या बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या परिस्थितीला केवळ सर्क्युलेशन असं म्हणता येईल म्हणजे एक चक्राकार स्थिती आहे मात्र तिची तीव्रता वाढून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस वातावरण तयार होणार आहे कुलाबा वेधशाळेने सात तारखेला उत्तर महाराष्ट्राचा काही अपवाद वगळता आणि मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांचा अपवाद वगळता सर्व महाराष्ट्रामध्ये मा येलो अलर्ट जाहीर केला आहे तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने आठ सप्टेंबरला देखील दाखवण्यात आलेली आहे नऊ सप्टेंबरला देखील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आणि मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात तयार होईल असं दाखवण्यात आलं आहे कोकण किनारपट्टीला दहा तारखेला जोरदार पावसाचं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे सर्वत्र येलो अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा येलोर अलर्ट आहे एकूणच पावसाची परिस्थिती खूप वाढेल अशी शक्यता कुलाबा वेसळीने देखील जाहीर केलेली आहे आजपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार असून सात तारखेलाच महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या दरम्यान आणि दक्षिण कोकणात जोरदार पाऊस वातावरण तयार होणार आहे त्यामुळे आजपासून मोठे पाऊस सुरू होत आहेत काही विभागात आजच मुसळधार पाऊस पडणार आहे यामध्ये मुख्यत्वे करून अहमदनगर जिल्ह्यामध्ये सांगली आणि सोलापूर सातारा पुणे सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे उद्या आठ तारखेला देखील महाराष्ट्रात मोठं पावसाचं क्षेत्र निर्माण होणार आहे याचा प्रभाव कोकणातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये निर्माण होईल पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्रातसुद्धा आणि मराठवाड्यातसुद्धा खूप मोठं पावसाचं क्षेत्र तयार होणार आहे म्हणजे आठ तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे या पावसाच्या प्रमाणात नऊ तारखेला मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असून एक कमीदाबाचं क्षेत्र किंवा चक्राकार स्थिती महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असून गोवा आणि विशाखापट्टणम या ठिकाणी पावसाचं मोठं क्षेत्र तयार होतं आहे या चक्राकार स्थितीचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रावर पडणार असून सर्वाधिक मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीत उत्तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मोठं पावसाचं क्षेत्र तयार होईल पावसाच्या प्रमाणात दहा तारखेला देखील खूप वाढ होणार आहे कारण अरबी समुद्रात एक मोठं पावसाचं क्षेत्र तयार होईल त्याचबरोबर महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात म्हणजे वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर धारासीव बीड जालना संभाजीनगर अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर वाढणार आहे खूप मोठी अतिवृष्टी किंवा ढकफुटी सदृश्य पाऊस आपल्याला अकरा तारखेला कोकण किनारपट्टीला जाणवणार आहे म्हणजे भयावह अतिवृष्टी आपण कोकण किनारपट्टीला अकरा तारखेला बघणार आहोत त्या संदर्भात विशेष अलर्ट हवामान खात्याकडून अद्याप दिलेला नाही तो आज दिला जाण्याची शक्यता आहे या पावसाचा जोर थोडा उत्तर महाराष्ट्रात बारा तारखेला सरकेल त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण बारा तारखेला काही विभागात कमी होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थितीला सुरुवात झाली असून हे ही वादळी परिस्थिती विशेष करून विशाखापट्टणमजवळून महाराष्ट्राच्या दिशेने येते आहे त्याच वेळेस नऊ तारखेला अरबी समुद्रात ही चक्राकार स्थिती निर्माण होईल म्हणजे एक विशाल चक्राकार स्थितीचं वातावरण आपल्याला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकदाच दिसणार आहे आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीत देखील खूप पाऊस अकरा आणि बारा तारखेला होईल दरम्यान दहा तारखेला बंगालच्या उपसागरातील चक्राकार स्थिती मध्य भारतावर सरकेल तर कोकण किनारपट्टीला असणारी किंवा अरबी समुद्रात असणारी चक्राकार स्थिती ही कोकण किनारपट्टीसहित उत्तर महाराष्ट्रावर परिणाम करेल त्यामुळे अकरा बारा तारखेपासून उत्तर महाराष्ट्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे महाराष्ट्रात एकूणच वादळी परिस्थिती पुढील चार पाच दिवस राहील आणि खूप मोठे पाऊस निर्माण होणार आहेत बऱ्याच नद्यांना पूर येणार आहेत त्यामुळे सर्वांनी सावध राहावं आज मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पावसाचं वातावरण आठ तारखेला असणार आहे त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील राहील नऊ तारखेला देखील आपण बघतो आहोत की अरबी समुद्र म्हणजे कोकण किनारपट्टीला आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान एक वादळी परिस्थिती निर्माण होते आहे आपण बघतो आहोत की या दोन्ही चक्राकार स्थिती एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रावर नऊ एक खूप मोठी पावसाची परिस्थिती निर्माण होईल असून अकरा बारा तारखेला कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीची शक्यता आपल्याला समोरील मॉडेलवर दिसते आहे बारा तारखेनंतर उत्तर महाराष्ट्र स कोकण किनारपट्टीत खूप पाऊस वातावरण तयार होईल अशी शक्यता आहे आपणास आपल्या चॅनलच्या व्हिडिओमधील माहिती आवडत असेल तर कृपया आपण चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज